मग गोळ्या, नवीन वर्ष येतोय 2024. मला सांग, 2024 चे काही प्लॅन बिन केले का नाही तू? 2024 चे प्लॅन हाय ना, भरपूर प्लॅन आहेत. केले ना? हा माझे पण आहेत बरं का तसे प्लॅन. मी पण करणार आता ते प्लॅन वर विचार करणार आणि करणार पूर्ण प्लॅन. हा करायलाच पाहिजे, चांगलं आहे. आणि 2024 चा काही संकल्प? अरे संकल्प संकल्प तर केलाय ना. केलाय का? हा संकल्प तर लय मोठा केलाय मी. काय केलाय? रोज सकाळी लवकर उठणार. लवकर उठणार? आणि लवकर उठून काय करणार? व्यायाम करणार ना. हा व्यायाम करणार म्हणजे जिमला जाणार? नाही नाही, जिमला नाही जाणार. आता कसं माहितीये, जिमला जायचं म्हणलं ना, जिम आपल्या गावापासून लांब आहे, ते जायला यायला परवडत नाही. मग आपलं गावचं मालरान आहे ना मोकळं, तिथंच करणार व्यायाम सकाळ सकाळ. चांगलं, मला आवडलं बरं का तुझा संकल्प. भारी ना, मस्त संकल्प केलायस तू. म्हणजे तू काय संकल्प केलाय का नाही? मी तसा संकल्पाचा विचार केला बरं का, पण काही सुचला नाही मला अजून. पण तुझा संकल्प मला आवडलाय, मी त्याच्यावर नक्की विचार करणार. चालेल चालेल, कर कर. बरं चालतं, मी येऊ का मग? बरं चालत. हा येतो. ये हा बंड्या, काय चाललं? ही काय आपली मळामळी चालू आहे? तेच कर तू. बर मला सांग, नवीन वर्षाचा काय संकल्प केला का नाही तू? हाय बर डोक्यात एक माझ्या संकल्प. हा आता बघू काय होतंय ते. बर मला सांग की काय संकल्प आहे तुझा? बघ अग कसे त्या बाजूने सर्वांगीण विचार करू दे ना मला. एकदा त्या गोष्टीचा सगळा विचार करू दे, काय होतंय कसं होतंय मग सांगेन ना मी तुला. बर माझं काय म्हणणं आहे, तू तो संकल्प तर करच पूर्ण, पण अजून एक संकल्प कर, तंबाखू सोडावी. नाही, ते माझा पहिला संकल्प पूर्ण झाला ना, मग तू म्हणतेस म्हणून तंबाखू मी सोडतो ना मी. बरं एक विचारू का? काय मला सांग की तुझा काय संकल्प आहे? नाही तुला म्हणलं ना मगाच मी, त्याच्यावर विचार करणं चालू आहे. मला त्या गोष्टीचा सगळ्या बाजून विचार करू दे ना, मग सांगतो तुला संकल्प काय आहे ते. काय माणूस आहे, सोडती तंबाखू. चला हे एक बरं झालं, गोळ्याच्या नादानी माझा पण नवीन वर्षाचा संकल्प झाला, सकाळी उठून व्यायाम करायचा. पण गोळा कुठे दिसला नाही अजून. मला तर म्हटला होता सकाळी लवकर येतो. किती वाजले? बराच वेळ झाला अजून आला नाही. फोन करून बघते एकदा. उचल की बाबा. हे का आता काय माणूस आहे, फोन बी उचलत नाही. त्याच्याकडे जाऊनच बघते घरी. काय रे सकाळ सकाळ कुठं चालला डब्बा पिशवी घेऊन? समोसे खायला का? का म्हणजे नवीन वर्षाचं संकलन केलंय. संकलन संकल्प म्हणते त्याला. ते संकल्प केलंय की नोकरी सोडून समोसे काय धंदा चालू करायचा. वा चांगले. पण मला सांग समोसे कुठे विकणार तू? ते कॉलेजच्या बाहेर. हा तिथं चांगलं गिराईक भेटन बघ तुला. मग चांगले बर का, मला आवडलं तुझं, चांगला बिझनेस माइंड आहे. पण मला सांग गोळ्याला पाहिलं कुठं? आता त्या गोळ्याला बघा, मला नाही टाइम, आता एवढा मोठा बिझनेस चालू केला मी. हा ते बी म्हणा, चालते मी बघते माझं, जा तू. चल अरे बंड्या, तू सकाळ सकाळ फुल झालास वाटत. तुम्हाला काल विचारलं होत ना तुझा काय संपर्क आहे म्हणून. संपर्क? हा कसला संपर्क? संपर्क विचारला ना तू काल मला. अरे संपर्क नाही, संकल्प शब्द आहे तो. हा तेच ते. हा तर मी विचार केला त्याच्यावर. बर तर माझा संपर्क आहे कि मी दारू सोडणार आता. तू हो दारू सोडणार? हो. अरे तू सकाळ सकाळ दारू पिला म्हणे मी दारू सोडणार. अग म्हणजे त्याच काय झालं, मी या संपर्कावर आहे ना असा विचार केला रात्रभर. बर रात्रभर मग माझं काय झालं, रात्रभर विचार करून आहे ना डोकं दुखायला लागलं. मग ते डोकं शांत करण्यासाठी मग थोडी घेऊन आलो. कसा आहे आपला संपर्क? तू आणि तुझा संपर्क आवडला का नाही तुला संपर्क माझा? तिकडे काय करायचं ते कर मला नको सांग. काय तू माणूस सुधारण्यातला नाहीच. नाही म्हणजे जाऊ दे. काय माणूस आहे,
काय तर म्हणे, मी नवीन वर्षाचा संकल्प केला, सकाळी लवकर उठणार, माळावर जाणार, व्यायाम करणार. इथं पार दिवस डोक्यावर येईपर्यंत झोपून बस. गोळ्या, ए गोळ्या, अरे उठकी गोळ्या. म्हणजे तुला काय अक्कल बिक्कल का आहे का नाही? हा इथं माणूस झोपलाय आणि त्याला येऊन डिस्टर्ब करती. अरे तुम्हाला काय म्हणलं होता, मी नवीन वर्षाचा संकल्प केलाय, सकाळी लवकर उठणार, माळावर जाणार, व्यायाम करायला. काय झालं त्याच? केला होता बर का, पण त्याच काय झालं? ते जुळा ना ग बर. नाही आज झालं, उद्या जाऊ आपण दोघ जण. म्हणजे कसं आहे माहित का, संकल्प मी करतो पण पुढच्या नवीन वर्षात येऊ दे ना. पुढचं नवीन वर्ष म्हणजे डायरेक्ट पुढच्या वर्षी करणार का आता संकल्प? हा मग आता काय, एक तारीख होऊन गेली ना. अरे मग एकच तर दिवस झाला, एक तारीख होऊन उद्यापासून ये की. म्हणजे कसं आहे माहित का, संकल्प एक तारखेपासून केला ना तेव्हा माझी येते, असं दोन तारखेपासून करायचं म्हणलं ना अवघड आहे. तसं नाही दोलत ग, ती माझ्याच वेगळी, एक तारखेपासून करायची. काय गोळा, तू तुझा संकल्प मला आवडला म्हणून म्हटलं, चल आपण पण गोळा सोबत हाच संकल्प करू. मग तू आता झोपून राहिलास. कसं आहे माहिती आहे, तू कर ना मग, तुला कोण अडवतोय तेव्हा? माझं काही येते तेव्हा? काय माणूस आहे, एक तारखेचं नाही झालं, दोन तारखेचं नाही झालं. नाही तू कर, तू नको माझ्यासाठी कशाला तुझा संकल्प मोडती. माझं काय, माझा असू दे, मी पुढच्या वर्षी करतो. तू कर, तू झोपायचं काम कर फक्त. झोपू दे मला. अयो आईला, तुम्ही इथं बसलात होय? म्हणजे कर, काय झालं? आईला बरोब सखानाच इथं गेलतो चिता खायला. सखानानं दगड घेऊन असं माग लागलाय. कुणाच्या? तुझ्या? होय. मग आणलं का नाही चिता? नाही ना, कशाला काय, माग लागलं ती. अरे 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 अवघड यार बांड्या तुझ. तू आहे ना निवळ भेकडाय, ले भेकडे तू. कोण म्हणलं भेकडाय मी? अरे माझ्यात बिल एकदम आहे, पण जाव द्या म्हणलं कशाला भांडणाचं मूळ काळ. हा नाही बघितला तुझा दम आहे ना, बघितला. हा सकाळ माग लागला तेव्हाच तुझा दम बघितला. अरे काय बांड्या, खुशाली इथं त्याला घाबरून इथं येऊन बसलाय. घाबरत नाही मी कोणाला, नाही घाबरत मी. आपलीच बिल दम आहे. राहू दे, तू आहे ना दमाच तर सांगूच नको. तुझा दम बघितला, तू निव्वळ बोलायलाय. हे बघ तुझ्यापेक्षा आहे ना आमचा करणे भारी. मग हे बघ तुला सांगतो, त्या दिवशी आहे ना मला चिचा खाऊ वाटलं. त्या करण्याला बोललो, करण्या जा रे सकाणाच्या इथून चिचा घेऊन ये. करण्या गेला, सकाणाना खालून दगड मारतोय पण करण्या काय माग हाटन. करण्या हाटलंच नाही, पिशवी भरून चिचा घेऊन आला. एवढी तर करण्यामध्ये डेअरिंग आहे. आणि नाही तर तू बघ बेकर निवड. म्हणजे माझ्या डेअरिंग नाही का? अजिबात डेअरिंग नाही तुझ्यात. म्हणजे माझ्यापेक्षा करण्यात जास्त डेअरिंग वाटते का? आमच्या करण्यात डेअरिंग जास्त आहे. करण्यात एक काम करणं, करण्याची माझी होऊन जाऊ दे एक कुस्ती. मग असं म्हणतो, मग कळण दूध का दूध आणि पाणी का पाणी. बघ आमचा पहिलो कायला लगेच तयार आहे. असू दे ना, कुस्ती लावायची म्हणतो. चल लाव ना कुस्ती. ये मैदानात चल. आईला पण गोळ्या आज नाही, नॉर्मल आज कशी तयारी नाही माझी, नंतर कधी तरी लावू. घाबरला का? घाबरला नाही, तयारी करावं लागेल ना. नाही मला वाटलंच होत तू 100% घाबरणार. आमचं पैलवान मैदानात उतरलाय. मी नसतो घाबरत कुणाला. होय मग बर, तुला तयारी करायला दिवस पाहिजे ना. चालेल ठीक आहे. आता आहे ना तू आजचा नाही उद्याचा अख्खा दिवस घे, पण उद्या संध्याकाळी ना इथंच भेटायचं. तुला काय तयारी करायची ते कर, दूध पे, केळी खा, व्यायाम कर, जिमला जा, सगळी तयारी कर आणि मग भेट. पण आहे ना शेवटी आमचा पैलवान करणे भारी पाडणार. तुला ही मी सांगतो, कुस्ती मीच जिंकणार. आणि तुला महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला दोघाला बी, मी भेकड नाही, मी अजिबात कुणाला भेत नाही. कळलं का? कळलं ना. हे ना कुस्तीच्या मैदानात उतरल्यावर कळलं ना मग कोण कोणावर भारी पडत. तयारी करू दे, कर बिंदास. हो जा. हे बघ करण्या, तुला सांगतो उद्या आहे ना उद्या कुस्तीच्या आकडे त्या बंड्याला ना सुट्टी द्यायची नाही. अहो दादा तुम्ही काय ना करू, त्याला असा फेकून देतो ना. चाल ठीक आहे, व्यायाम कर चल. एक दोन. ओ गुळ दादा काय रे, ती केळी मला आणली खायला. हा मग तुलाच आणलं खाताय? अरे तुलाच आणली, मी फक्त एकच खातोय. मग मला पण द्या की. तू व्यायाम कर आधी, व्यायाम कर, व्यायाम झाल्यावर देतो तुला. व्यायाम कर. काय गुळ दादा नक्की द्या ना. अरे देतो म्हणलं ना, व्यायाम कर आधी तू. चालते. एक दोन द्या आता. दोन याच्यातच की मागतोय.
अरे अजून हे कर, जोर काढ जोर काढ जोर काढ. एक दोन दे आता गेली झालं होय. मग एक काम कर, नीट अजून हे कर, डिप्स मार चल. एक दोन दे आता घेऊ दोनच याच्यात. अरे काय यार करण्या, तुम्हीच म्हणला होता आता पॅम क्रेड मग देतो. तू ओटक बटक मारले, डिप्स मारले का? हा अजून हे कर, ते काय केलं तू असं 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 काय करते? एक दोन दे आता घेऊ परत. अरे यार करण्या, तू आहे ना व्यामय करी ना आणि नुसतात केळी मागवतो. ती केळी आहे ना समोर दिसते म्हणून ना केळी ना मागायला पाहतो. तू व्यायाम कर, व्यायाम कर बरं. एक काम कर, आता आपण आहे ना रनिंग करू. तुला असाल ना, हा रनिंग झालं तुला केळी देतो. चल हे गो दादा काय बरं, व्यायाम करा दर जाते दादा. नीट टाक नीट टाक गाळ्यात, दोन्ही साईड नीट टाक. चला पळ करणे आपण त्या पांड्यासमोर माझी इज्जत काढू का नंतर. ए थांब म्हणजे इकडे कुठं झाली काय चालली होती तिकडे कामाकडे. बरं ऐक, उद्या आहे ना मंदिरासमोरच जे मैदान आहे ना तिथं कुस्तीचा आखाडा भरणार आहे. कुस्तीचा आखाडा? हा आपल्या गावात. आपल्या गावात? अरे वा चांगले, मी येईन बघायला. हा बघ मला सांग कोणाची कुस्ती आहे. अरे ते गायबना बांड्या आणि करणे पैलवान ह्या दोघात. ए थांबू नको, व्यायाम कर व्यायाम कर तू व्यायाम कर. दोघांची कुस्ती लागली होय. चांगले चांगले, बर का संध्याकाळ नक्की येणार. हा हा चालेल. तू थांबला का? चालू ठेव व्यायाम. काय द्यायला? तू व्यायाम तर व्यायाम करायला दे की त्याला एक केळी खायला. अगं म्हणजे त्याला जर आताच केळी दिली ना की व्यायाम करायचा आधी केळी खाऊन सुटावून आणि इथं झोपून जाईल म्हणून म्हणलं त्याला आधी व्यायाम कर पूर्ण मग देतो. त्याचं बी बरोबर आहे. बर का तू काय कर, आधी व्यायाम कर चांगला आणि मग मस्त खुराक कर. थांबू नको थांबू नको थांबू नको तू कर. चल म्हणजे येऊ का? हा येते मी. उद्या आठवले नाही. हा येते. व्यायाम चालू ठेव, व्यायाम चालू ठेव. हे बघ तुला सांगतो दुसऱ्या, तू व्यायाम चालू ठेव, मला काय नको सांगू. तू शिकायचं का नाही तुला? हा 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 तुला सांगतो त्या गोळ्याला असं उलटा पलटा करतो ना की त्याचा डिपॉझिट जप्त करतो मी. बघ चालू ठेव चालू ठेव. बघ आमचा पैलवान कदा व्यायाम चालू आहे. आमचा पैलवान काय काड्या खातो का मग? व्यायाम होय तुमचा पैलवान. अरे तुमचा पैलवान काड्या नाही माती खाणार उद्या आमच्या पैलवानाच्या समोर. पैलवानाची तब्येत बघ असा उचलून आपती ना तुमच्या कारण्याला. सांगूच नको. ए चालू ठेव बघ. एक बघ बघ कदा उठक बैठक काढते. वीस साडे वीस साडे पंचवीस पन्नास पंचावन्न दोनशे तीनशे चारशे साडे पाचशे सहाशे साडे सातशे वीस पंचवीस माग कुठे चालला पुढे साडे सातशे साडे आठशे हजार साडे नऊशे माग आला तू बाराशे तेराशे अठराशे दोन हजार पाच हजार सहा हजार. आमचा पैलवान कमी पडतोय किळी. कमी नका पडू कमी नका पडू. चालू ठेवा चालू ठेवा. आ तू चालू ठेव ना व्यायाम. बरे उद्या दाखवतो तुला आमचा पैलवान. उद्या आताच बघितलं. आता आता नको दाखवा. आता तुमचा पैलवान कमी पडला. ए करण्याचा आपला खुराक चालू आहे कंटिन्यू. हा तू उद्या भेट, तुला सांगतो तुला सांगतो तुझ्या पैलवानाला सांगतो. भेट उद्या. मी काय घाबरतो काय, आमचा पैलवान एक नंबर आहे. अयो करणे लय हात पाय सगळे लय दुखायला लागले तो. यम करायचं माहिती नाही कधी. ए बांड्या करणे, अरे इथं बसून काय करताय तुम्ही? कुस्ती खेळायला चला तिकडे. ए बाबा आम्हाला नाही कुस्ती खेळायची बाबा. तुम्हाला नाही कुस्ती खेळायची? अरे तिथं गाव जमलंय त्यांना काय दाखवायचं मग आम्ही? अरे काय एक काम करा तुम्ही दोघं कुस्ती खेळा आणि गावाला दाखवा. आमच्या दोघांचे काय कुस्ती होणार नाही बाबा. बर करणे मला सांगते, पाच किलो पेढे आणून ठेवलेत त्याच काय करायचं? ते पेढे तुम्हीच खावा. हा काली आम करताना केळ मागत होतो खायला ते दिलं नाही. बर आता देतो. आता नको मला जावा तुम्ही गोळ्या ते जाऊन दे. हे पेड्याचं जाऊन दे पण आपलं गावाला दगाडे आण त्यांना गाववाली आणणार. ए बांड्या म्हणजे घाबरला का तू? घाबरला. ए बाबा
मी काय घाबरत नसतो काय नाही. ए थांब एक मिनिट थांब तुम्ही. अरे बाबा मी घाबरलो का तुला? नाही नाही. मग तुम्ही घाबरला मला? मी भी नाही घाबरलो. काय झालं माहिती का? याम करून आहे ना हात पाय निसते ठण 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 करायला लागलेत बघ. थंडच झालंय अंग. कुस्ती काय होणार नाही आमची चिरी. मग आम्ही दोघांनी एवढी मेहनत घेतल्याच काय? मग तुम्ही तुमचं बघा काय करायचं. अरे तुमच्यावर एवढा खर्च केलाय राव आम्ही. तीन टाइम खुराक किरी काय कुठं काय? मग बाबा तुमचं खाल्लेलं माघारी देतो. पण काय कुस्ती होणार? आम्ही कुस्ती खेळणार नाही. गाडीला काय झालं? बंद पडली अचानक रे. बंद पडली? हा अशी कसं काय बंद पडली? काय माहिती काय झाले. पेट्रोल टाकलं होत का? पेट्रोल टाकलं होत ना. कितीच टाकलं होत? 3 दिवसापूर्वी टाकलेलं बघ 70 रुपयाच. 3 दिवसापूर्वी 70 रुपयाच पेट्रोल टाकलं होत? अरे तुला काय लाज बीज अक्कल बिक्कल काय आहे का नाही? 3 दिवसापूर्वी 70 रुपयाच पेट्रोल टाकलेलं ते चलत असत का? चक्रा मारत तू जा शिक्रापूरला जा पुण्याला ये मलठणला वरून तुला कारेगावला बी जायचं ना दे. 3 दिवस पेट्रोल पुरत असते का 70 रुपयाच? अरे काय गोप्या तुला काय अक्कल बिकल आहे का? बघ ना पेट्रोल तुला काय कळते? पेट्रोल टाकत्यात आणि मग पळव गाडी. असं भुरट्यागत नको करू. तसं भुरट्याच म्हण तू आहे का? आलाच पैशा पैसे दे ना. आता नाही माझ्याकडे नंतर देतो. आपला उगाच टाइम खराब केला. हानू घर. अरे करण्या हानू नको उगाच का ठोक्याने कुमात जाईन तू. चल आपला म्हणजे कस काय गाडी बंद पडली ग? काहीच कळाय नाही बघ गोळ्या. काय म्हणजे तू आहे ना खरंच हल्ली आहे ना लेनीच काळजी झालीच बघ. अजिबात तू स्वतःची काळजी घेत नाही. गोळ्या काय रे काय झालं? अरे ते मंदीची गाडी बंद पडली. म्हणजे घरी पाणी पी. अगं गाडी ढकलून कसं आहे तू थकली आचिल. खरे बर काय मग पी पाणी गटा गटा. करणे काय रे काय झाली? हवा घालतो कोणला? सारखा बाजूला सारखा बाजूला मी पेट्रोल घेऊन आलोय सारखा. आणलं थांबय. काय काय तुम्ही काय जोडीदार अशी? काय अरे माझी गाडी बंद पडली तर तुम्हाला म्हटलं धक्का द्यायला. तो गोळ्या काय रे काय मला काय म्हंटल? कारेगावला जातो काय? कधी बघितलं रे तू? अ भामटे. अरे मग मंदी पासून आम्हाला फायदा आहे. काय फायदा आहे? तसं तुझ्यापासून काय फायदा आहे म्हणून तुझी गाडी ढकलायची तुला पेट्रोलला पैसे द्यायचे असं काय? आणि करण्या तू आहे रे मारायला निघाला होता मला. मारित परत. नाही मारित. तुला इकडे काय रे पप्पानी फोन केला म्हणतोय इकडे रे थांब. पाणी इकडे तू पण इकडे मांड्या. पाणी पी ना. तुलाच पाणी आणलं होतं. तुलाच आणलं होतं पाणी. मी याला पाणी आणलं होतं. मी पी पी पाणी पाणी घाल तिकडं चुलीत. पाणी तुला म्हटलेलं मला गाडी ढकलू लाग तर म्हटलं मला काम आहे. मग कामच होत ना. कामच आहे ना मला. माझी बार लायकी काढली भंगारवाला बोलावला गाडीसाठी. असे जोडीदार काय मित्राची गाडी बंद पडली तर तुम्ही सगळे पळ हे झालात. पोरीची गाडी बंद पडली तर सगळे मोहळा सारखे चिकटले. आणि मित्राची गाडी बंद पडली ते कामच सांगायला लागले काय बराबर ना सगळे. गाडी आले आले मोठे शहाणे लावलं सगळ्यांना पळून. आता गाडी कोण ढकलणार माझी? ढकल तू तुझी. बरे एक काम कर ना ते पेट्रोल माझ्या गाडीत बी टाकी थोडं. जमत नसतंय. अर्ध टाकीन माझ्या गाडीत अर्ध तुझ्या. हा चालतंय तसं पण चालतं. बघ जमत असन तर बघ नाही तर अख्खी बाटली मी माझ्या गाडीत. नाही नाही चालतंय की अर्ध टाक अर्ध.